नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासाठी ठाकरे सरकार करून 496.14 कोटीचा पहिला हप्ता मंजूर। दिवाळीच्या तोंडावर राज्यात महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना भेट दिली आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2020 साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारने 496.14% रक्कम वितरित करण्यात मंजुरी दिली आहे। शेतकरी मित्रांनो, किती जिल्ह्यांना, किती तालुक्यांना आणि किती गावांना या पीक विमा मिळणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जास्तीत जास्त शेअर करा। महत्त्वाचे म्हणजे बघा मित्रांनो, दिवाळीच्या तोंडावर राज्यात महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना भेट दिली आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2020 साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने 496.14% रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। तर भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी व कृषी आयुक्तांनी केलेली शिफारस केंद्र सरकारच्या सुधारित मार्गदर्शक सूचनेचा विचार करून पीक विमा हप्ता अनुदानासाठी निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे। महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीमधून हा निधी दिली जाणार आहे। राज्य सरकारचा पीक विमा योजनेबाबत प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शन तत्वावर हा खर्च करण्यात येणार आहे व प्रधानमंत्री पीक विमा 29 जून व 17 जुलै 2020 निर्णयानुसार भारतीय कृषी विमा जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड इन्शुरन्स कंपनी आहे। भारतीय कृषी विमा कंपनीचे सन्मानित कंपनी आहे। भारतीय कृषी विमा कंपनी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2020 साठी अंतर्गत उपरोक्त 6 कंपनीचा एकत्रित मिळून पीक विमा हप्ता अनुदान राज्य सरकारकडे मागणी केली होती। मार्गदर्शक सूचनांमधील तरतुदीनुसार या वर्षाची आकडेवारी उपलब्ध नसली तरी केंद्र आणि राज्य सरकारचा हिस्सा अग्रिम स्वरूपात सादर करणे अत्यावश्यक आहे व या अनुदानाच्या रकमेत गेल्या हंगामाच्या सादर केलेल्या एकूण राज्य वित्त अनुदानाच्या 80%च्या 50% रक्कम आगाऊ स्वरूपात कंपनीने द्यावी असे म्हटले आहे। त्यानुसार 496.14 कोटी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। तर शेतकरी मित्रांनो, बघा पीक विम्यासाठी ठाकरे सरकारकडून 496.14 कोटीचा पहिला हप्ता मंजूर झालेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।